नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेल तळोजा औद्योगिक वसाहतीमधून रात्रीच्या वेळी हवेत सोडणाऱ्या प्रदूषणाविषयी शासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खारघर मधील फोरमच्या वतीने दसऱ्यानिमित्त खारघर सेक्टर 15 घरकुल येथील मैदानात 55 फूट प्रदूषण रावण दहन केले. दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात उंच रावणाचे दहन हे खारघर मध्ये करण्यात आले. यावेळी खारघर तसेच नवी मुंबई परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी 7:30 हा कार्यक्रम पार पडला. तळोजा औद्योगिक वसाहतीमधून रात्रीच्या वेळी सोडणाऱ्या वायू प्रदूषणामुळे खारघर कामोटा कळंबोली रोडपाली तळोजा पनवेल आणि परिसरामधील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घराबाहेर पडल्यानंतर रासायनिक वायू मिश्रित दुर्गंधीमुळे श्वास घेताना त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ही बाब लक्षात घेत खारघर मधील फोरम अध्यक्ष नगरसेविका लीना अर्जुन गरड यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील हेही उपस्थित होते. तसेच नवी मुंबई परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. वादळवारा लाईव्ह साठी संतोष वावळ, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.